आपण वेगवेगळ्या प्रकारचे कप घेतले. त्यातील एक कप स्टीलचा आणि एक कप प्लास्टिकचा घेतला. आता या कपांमध्ये चहा भरा. यातील कोणत्या कपातील चहा आपण लवकर पिऊ शकतो? प्लास्टिकचा कप हा सर्वात जास्त चांगला. प्लास्टिकच्या कपच्या दांड्याला धरून आपण चहा पिऊ शकतो. स्टीलच्या कपाचा दांडा जास्त गरम होतो. स्टील हे उष्णतेचे सुवाहक आहे. उष्णता स्टीलमधून लवकर वाहते. तुम्ही सांगू शकता का की चमच्याच्या मुठीला लाकूड का लावलेले असते? लाकूड हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. उष्णता लाकडातून अतिशय सावकाश वाहते. काही पदार्थ हे उष्णतेचे सुवाहक आहेत, काही पदार्थ हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत. सारांश: काही पदार्थ हे उष्णतेचे सुवाहक आहेत, स्टील हे उष्णतेचे सुवाहक आहे. काही पदार्थ उष्णतेचे दुर्वाहक आहेत, लाकूड हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. स्वाध्याय: तुम्ही तुमच्या आसपास असलेल्या वस्तूंमधून उष्णतेच्या सुवाहक वस्तू शोधू शकता का? आता उष्णतेच्या दुर्वाहक वस्तूही शोधून काढा.